मुख्य अतिथी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करतात. यानंतर मी आपल्या संस्थेचे चेअरमॅन लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जनार्दन भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं. यानंतर मी सन्माननीय अरुणशेठ भगत साहेबांना विनंती करतो की त्यांनी सांगूबाना ठाकूर साहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं. यानंतर संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अरुणशेठ भगत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. याचबरोबर अमृताचे सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजाळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनाला ही कळाला भाव माझा ह्या मनाचा, त्या मनाला ही कळाला भाव माझा ह्या मनाचा, गोड मानुनी घ्या रसिक हो शब्द माझ्या स्वागताचा, शब्द माझ्या स्वागताचा. पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगूकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल स्वायत्तच्या डॉक्टर सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण कक्ष यांच्या वतीनं आयोजित विशेष करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये व्यासपीठावर आसनस्थ मुख्य अतिथी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व सन्मान्य मान्यवर, या सभामंडपामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, शिक्षक समन्वयक यांचं मी सर्वप्रथम आयोजन समितीच्या वतीनं शब्दसुमदांनी स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने होणार आहे. याकरता मी आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कक्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना ईशस्तवन सादर करण्याची विनंती करतो. धन्यवाद. सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सुमधूर वाणीतून सादर झालेल्या ईशस्तवनानंतर आता वेळ झाली आहे ती समारंभाच्या औपचारिक स्वागत समारोहाची. याकरता मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस के पाटील सर यांना विनंती करतो. मी प्राचार्य महोदयांना विनंती करतो की त्यांनी आजच्या करिअर मार्गदर्शनपर सत्राचे मुख्य अतिथी व मुख्य वक्ते, चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक तथा संचालक सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं महाविद्यालयाच्या वतीनं व आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं स्वागत करावं.
यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपले प्रेरणास्थान, आपले मार्गदर्शक, संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अरुणशेठ भगत साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय वाय डी देशमुख साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपले कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळी साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर मी प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सन्माननीय परेश ठाकूर साहेबांचं स्वागत करावं. माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका. याचबरोबर मी पुन्हा प्राचार्याने विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सन्माननीय अनिल भगत साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद प्राचार्य साहेबांचं मनपूर्वक आभार. प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू. प्रास्ताविकाच्या माध्यमातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू. थोडक्यात समजून घेऊया आजच्या सोहळ्याचा हेतू. आजच्या सोहळ्याचा हेतू आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तथा आपलं कॉलेज प्रोफाईल सादर करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस के पाटील सर यांना आदरपूर्वक विनंती करतो. नमस्कार. पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं डॉक्टर सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण कक्ष चाहूकांत ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ॲटोनॉमस न्यू पनवेल यांच्या वतीनं करिअरविषयक मार्गदर्शक सत्र याच्यासाठी उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, आजच्या कार्यक्रमाचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन सन्माननीय अविनाश धर्माधिकारी साहेब, आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय अरुणशेठ भगत साहेब, व्हाईस चेअरमन सन्माननीय वाय टी देशमुख साहेब, रायगड विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाश कोळी सर, अनिल भगत सर, पनवेल महानगरपालिकेचे गटनेते आणि आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय सदस्य परेश ठाकूर सर आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळं इथे उपस्थित आहोत ते आपले लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, इतर सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेले माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम सी के ठाकूर महाविद्यालयातर्फे आपणा सर्वांचं या करिअरविषयक मार्गदर्शन सत्रासाठी महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, करिअर गायडन्सच्या संदर्भात आणि आजचा करिअर फेअर रोजगार मेळावा या संदर्भातली संकल्पना ही सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज ह्या दोन महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करत आहोत आणि ह्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करण्यासाठी जे प्रमुख वक्ते बोलवलेले आहे ते म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी साहेब, माजी IAS अधिकारी आणि संस्थापक चाणक्य मंडळ परिवार पुणे. एक उत्कृष्ट अशी सुवर्ण संधी आपणा सर्वांना अशी लाभलेली आहे. आमदार साहेब ज्या ज्यावेळी आपल्या महाविद्यालयाला भेट देतात त्या त्यावेळी ते नेहमीच विचारत असतात की आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी किती प्लेस झालेत, किती विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली आहे, किती विद्यार्थी प्रोग्रेस झालेले आहेत आणि त्यांच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षा संदर्भात त्यांचा स्टेटस काय आहे या संदर्भात नेहमीच आम्हाला विचारणा करत असतात आणि आम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात. स्पर्धा परीक्षेचे जसं वातावरण आपण पाहिलं
तर जसं वातावरण पुणे सातारा कोल्हापूर ह्या परिसरामध्ये स्पर्धा परीक्षांचं वातावरण आहे तसं आपल्या रायगड आणि पनवेल परिसरामध्ये आपल्याला जाणवत नाही. याची कारणं अनेक असतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांबद्दल मुलांमध्ये अवेअरनेस आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तसं ते अवेअरनेस त्यांचं जर त्यांना जाणीव झाली आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन झालं तर आपलीही पनवेल परिसरातील मुलंही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जातील. डॉक्टर सी डी देशमुख सेंटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हा आपल्या महाविद्यालयाने सुरू केलेला एक केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून आपण विविध विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्याबद्दल माहिती देतो, करिअरच्या संदर्भात माहिती देतो. शैक्षणिक वर्ष 2023-24 स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांनी ह्या ही स्पर्धा परीक्षा केंद्र अद्ययावत व्हावं, त्याच्यामध्ये रिसोर्सेस अतिशय अद्ययावत मिळावीत आणि ह्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी 10 लाख रुपये ह्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत. आपल्या चांगुकना ठाकूर कॉलेजचा विचार करता आपल्या लक्षात येईल की चांगुकना ठाकूर महाविद्यालय हे रामशेठ ठाकूर साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून आपण 1997 याची स्थापना केली आणि तेव्हापासून महाविद्यालय हे कधीच मागे आपल्याला बघताना दिसलं नाही. अगदी सुरुवातीच्या काळातसुद्धा 2006-07 ज्यावेळी महाविद्यालयानं पहिल्यांदा नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल नॅकला सामोरं गेलं, आपलं इव्हॅल्युएशन करून घेतलं, त्यावेळी पहिल्या स्टेजला पहिल्याच वेळेला आपल्याला ए ग्रेड मिळाली. त्यानंतर पुढची तदनंतर सेकंड ॲक्रेडिटेशनमध्ये आणि थर्ड ॲक्रेडिटेशनमध्ये आपण ए आणि ए प्लस अशा ग्रेड म्हणून खऱ्या अर्थानं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक भरीव कार्य केलं असं आपण दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स स्टेटस हा सर्वात एंगेज कॉलेज, देशभरातल्या सर्वात एंगेज कॉलेजेसमधून आपलं नामांकन झालं आणि आपल्या कॉलेजचं खऱ्या अर्थानं एक स्टँडर्ड एज्युकेशन देणारी संस्था म्हणून नावरूपास आली. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या मार्फत आपल्याला बेस्ट कॉलेज अवॉर्ड हे सुद्धा आपल्याला संपादन केलेलं आहे. महाविद्यालयामध्ये को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सातत्याने विद्यार्थ्यांना सामावून घेतो, त्यांना विविध पद्धतीचं आपण मार्गदर्शन करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या सर्व स्पर्धा प्रकारांमध्ये त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असू द्या, कल्चरल ॲक्टिव्हिटीज असू द्या, NSS NCC या सगळ्या स्पर्धा प्रकारांमध्ये आपण सातत्यानं 20 वर्ष मुंबई विद्यापीठातर्फे रायगड झोनल स्पर्धांमध्ये ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावत आहोत. त्याचप्रमाणे आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन ही एक स्पर्धा परीक्षा ही संशोधनावर आधारित स्पर्धा परीक्षा आहे आणि या संशोधनावर आधारित स्पर्धा प्रकारांमध्ये आपलं महाविद्यालय रायगड झोनलमध्ये सातत्यानं ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावत आहेत. शिवाय मुंबई विद्यापीठामध्ये सातत्यानं 9 वेळा ओव्हरऑल चॅम्पियनशिप आणि 2 वेळा रनरअप चॅम्पियनशिप पटकावून खऱ्या अर्थानं संशोधनामध्ये आपलं कार्य या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा आपण विचार केला तर मुंबई विद्यापीठामध्ये 905 महाविद्यालय आहेत आणि या 905 महाविद्यालयामधून सातत्यानं 9 वेळा ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळवणं आणि 2 वेळा रनरअप चॅम्पियनशिप मिळवणं हे खरोखर एक कौतुकास्पद आणि प्रेझवर्दी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. आपले NCC कॅडेट्स सातत्याने 2 वर्ष आपल्या कॉलेजला आणि महाराष्ट्र राज्याला नॅशनल परेड न्यू दिल्ली येथे रिप्रेझेंट करत आहेत. महाविद्यालयामध्ये सध्या 16 अंडर ग्रॅज्युएट, 15 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 9 रिसर्च सेंटर्स आहेत. या रिसर्च सेंटर्समधून विविध प्रकारचे संशोधन चालू आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपण त्याची परिणिती आपल्याला आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये आपण जी बक्षिसं मिळवलेली आहेत त्याच्यामधून दिसून येते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन न्यू दिल्लीकडून आपल्याला 2019 ॲटोनॉमस स्टेटस बहाल करण्यात आला आणि या ॲटोनॉमस स्टेटसमधून आपल्याला एक आपलं आपल्या स्वतःचा सिलॅबस तयार करणं आणि आपल्याला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं असं फ्रीडम मिळालं आणि त्या माध्यमातून मग आपण स्किल ओरिएंटेड कोर्सेस, जॉब ओरिएंटेड कोर्सेसची आपण या आपल्या महाविद्यालयामध्ये सुरू केलेली आहे. बायोफर्टिलायझरची निर्मिती, त्याचप्रमाणे सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी, सेरिकल्चर फार्मिंग हे एक ॲप्लिकेशन बेस्ड एज्युकेशन आपल्या महाविद्यालयामध्ये आपण सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठातर्फे रायगड विभागामधील असलेल्या महाविद्यालयांना आपल्या नॅकच्या संदर्भात मार्गदर्शन करणं आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी मेंटर कॉलेज आणि
लीड कॉलेज हा स्टेटस आपल्या महाविद्यालयाला मिळालेला आहे. मला वाटतं आपल्या या सर्व कामाचं आपल्या सिन्सिअर वर्ती हे एक पोचपावती आहे असं मला वाटतं. आणि गेल्या वर्षी 2023-24 अकॅडमिक इयर 2023-24 जो एज्युकेशन वर्ल्ड सर्वे करण्यात आला आणि त्या एज्युकेशन वर्ल्ड सर्वेमध्ये संपूर्ण भारतातून आपल्याला ॲटोनॉमस कॉलेजमधून 44वं मानांकन मिळालं आणि महाराष्ट्रातल्या सर्व ॲटोनॉमस कॉलेजेसमधून 14वं मानांकन मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उत्तुंग अशी भरारी घेत आहोत आणि याच्यापुढचे जे पुढचे आव्हान आहेत ते पेलण्यासाठी आपण सज्ज आहोत. मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी राहणार आहे. आजच्या या कार्यक्रमातून आजच्या या सेशनमधून आपले विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये काय प्रिपरेशन असतं, त्याची तयारी केव्हा केली पाहिजे, अगदी सुरुवातीपासून केली पाहिजे. आपल्यामध्ये एक असं एक समज आहे की ग्रॅज्युएशननंतर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला जातो, पण तसं नसून विद्यार्थी जर 8वी 9वी 10वीपासून या स्पर्धा परीक्षांकडे जर त्यांनी वळला आणि त्या पद्धतीनं त्यांना सातत्याने परिश्रम केले. आज तुम्ही 11वी 12वीचे विद्यार्थी आहात. या 11वी 12वीच्या वर्षामध्ये आपला अकॅडमिक आपलं मेन्स कोर्सबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी, त्याच्यानंतर पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये FY SY TY या मेन्स कोर्सेसबरोबर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिलात तर ग्रॅज्युएशननंतर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचा एक बेस तयार होईल आणि हा बेस तुम्हाला पुढील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडेल आणि निश्चितच भविष्यात आपल्या सर्वांमधून एक प्रशासकीय अधिकारी आपल्याला बघायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. मान्यवरांचं पुनश्च मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर मी आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रम समयी आपलं मनोगत व्यक्त करावं. संघकना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांच्या करिअर गायडन्सविषयी या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असणारे चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवे देशाला या देशाची सेवा करणारे असे अधिकारी देणारे सन्मान्य अविनाश धर्माधिकारी साहेब, मंचावरती उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे चेअरमन सन्मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, माननीय अरुणशेठ भगत साहेब, माननीय YT देशमुखजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, मंचावर उपस्थित असणारे परेश ठाकूर, सन्मान्य गडदे सर, आपले प्राचार्य पाटील सर, मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि आज आपल्या करिअरची दिशा निवडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणानं पनवेलकरांना आजच्या आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितपणानं उपयोग होईल याची आम्हा सर्वांच्या वतीनं खात्री व्यक्त करतो. खरं तर पनवेल आणि परिसरामध्ये असणारे समोरचे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी तरुण तरुणी येणाऱ्या कालावधीमध्ये संधीचं एक महाद्वार एका अर्थानं आपल्यासमोर खुलं होतं आहे. एकीकडे मुंबई अटल सेतूच्यामुळे आपणा सर्वांना जवळ आली आहे. रेल्वेपासून विमानतळापासून सर्व सुविधा, म्हणजे नव्या मुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी खुला होतो आहे आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये असणारे JNPTचे पोर्ट्स आहेत किंवा या परिसरामधल्या सर्व इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा दुसरा अर्थ असा की खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जगभरामधल्या एस्टॅब्लिशमेंट्स या आपल्या सगळ्या परिसरात येणार आहेत आणि त्याच्यामुळे या येणाऱ्या संधीचं दार कसं ठोठावायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी माननीय धर्माधिकारी सरांना विनंती केली की करिअर गायडन्स, कुठलं करिअर या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासाठी वाट पाहत आहे आणि आपल्याला कशासाठी प्रयत्न करायचे आहेत याची जाणीव आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षण संस्था आहेत. काही पारंपरिक पद्धतीनं प्रशिक्षण देत आहेत, काही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. अमिटी युनिव्हर्सिटी आपल्या
जवळच्या परिसरात आहे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून आजही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस दिले जातात. मुंबई विद्यापीठ असेल किंवा या सगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून दिले जाणारे हे कोर्सेस आजच वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स आपल्या सर्वांच्या पुढे खुले करत असतात. आणि त्यामुळे नेमकं याच्यातलं कुठलं प्रशिक्षण घ्यायचं याचा संभ्रम बऱ्याच वेळेला तरुणांच्या मनामध्ये असतो. तो संभ्रम दूर व्हावा यासाठी सातत्यानं जागरूकपणानं या दृष्टिकोनातून चर्चेच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आपण आपल्या करिअरची दिशा निवडावी यासाठी म्हणून आज चांगुकांना ठाकूर महाविद्यालयानं हा कार्यक्रम सुरू केला आहे. मी या ठिकाणी सरांचं आणि कॉलेजचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या कॉलेजच्या माध्यमातून आणि या पनवेल परिसरामध्ये या परिसरामधल्या सर्व तरुण तरुणींना चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये येणाऱ्या संधींचा स्वीकार करता यावा यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या करिअर विषयक मार्गदर्शन सत्रास ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर, ज्यांनी लोकप्रशासन, पत्रकारिता, जनसेवा हे सारी तत्व मनाशी उराशी बाळगत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रत पोचवण्याचं काम केलं आहे, अशा या व्यक्तिमत्वाचा रितसर परिचय करून देण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनुप्रिता वथारकर मॅडम यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रामजेठ ठाकूर साहेब, उपस्थित प्रमुख अतिथी माजी IAS अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी सर, व्यासपीठासमोरील इतर मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आपणा सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करते. श्रोते हो, चांगुकांना ठाकूर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल ने आयोजित केलेल्या श्री अविनाश धर्माधिकारी सरांसोबत विद्यार्थी संवाद व विशेष करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. आज खरंच माझं भाग्य आहे की एका थोर विद्वान व कर्तृत्ववान अशा प्रमुख अतिथींचं अर्थातच श्री धर्माधिकारी सर यांचा परिचय करून देण्याची संधी मला लाभली आहे. श्री अविनाश धर्माधिकारी सर हे 1986 तुकडीचे माजी IAS अधिकारी आहेत. संधी नोकरीतील कारकिर्दीपूर्वी 10 वर्ष ते पूर्ण वेळ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार म्हणून काम करीत होते. संधी नोकरीत त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी रत्नागिरी, अमरावती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कर्तव्य अधिकारी, रायगडचे जिल्हाधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे उपसचिव इत्यादी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सनदी अधिकारी म्हणून काम करीत असताना त्यांनी कार्यक्षम कारभार व व्यवस्थापनाचे अनेक उपक्रम राबवले आहेत. 1996 त्यांनी संधी सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी स्वच्छ आणि कार्यक्षम कारभारासाठी सामूहिक चळवळ उभारली. 1996 त्यांनी चाणक्य मंडल परिवार या नावाने सार्वजनिक धर्मादाय न्यासाची स्थापना केली. या न्यासाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी निर्माण करणे, राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून मार्गदर्शन करणे. गेल्या 24 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य मंडल परिवाराने देशाला हजारो स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी दिले आहेत. 2001 भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक व नवा विजयपथ या त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या पुस्तकांची नामवंत समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. उत्तम काम करणारा एक एक अधिकारी देशाची संपत्ती आहे असं मानणारे आणि उत्तम अधिकारी घडवण्यासाठी अविरत कार्यरत असणारे, अभ्यासू, मार्गदर्शक व कुशल संघटक असणारे असे बहुआयामी आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे पाहुणे आपल्याला या सोहळ्याकरता प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत हे आपल्या सर्वांचं भाग्यच होय.
परिचयाचे दोन शब्द संपवून मी कार्यक्रमाची पुढील सूत्रे श्री आकाश पाटील सरांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद वथारकर मॅडम. मुख्य अतिथींच्या परिचयानंतर आता वेळ झाली आहे त्यांच्या यथोचित सन्मानाची सत्काराची. याकरता मी आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, लोकनेते, माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना सविनय विनंती करतो की त्यांनी आजच्या करिअर विषयक मार्गदर्शक सत्राचे मुख्य अतिथी, प्रमुख वक्ते, चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक व संचालक सन्माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान देऊन आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या संस्थेच्या वतीनं सत्कार करावा, गौरव करावा. सन्माननीय कार्यक्रमाध्यक्षांचं आभार. प्रमुख वक्त्यांच्या परिचयानंतर आणि त्यांच्या सन्मानानंतर आपण सगळेच त्यांना ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत, आतुर आहोत. तरी आपल्या प्रतीक्षेला अधिक न ताण देता, कोणताही वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय अविनाश धर्माधिकार साहेब यांना विनंती करतो की सर, आपण आपल्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधावी, मार्गदर्शन करावं व आम्हा सगळ्यांना उपकृत करावं. सर्वार्थाने ज्येष्ठ आणि आदरणीय असलेले आणि माझा त्यांचा स्नेह 30 वर्षापेक्षा जास्त काळाचा आहे, त्या स्नेहाला माझ्या मते फार मोठं स्थान आहे, मोल आहे, असे आदरणीय रामशेठ ठाकूरजी, तितकेच सर्वार्थानी त्यांचे सुपुत्र असलेले कामसू लोकाभिमुख आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूरजी. आपल्या या देशामध्ये उत्तम ठरलेली शिक्षण संस्था, मला हे जाणून आणि ते ऐकत असताना खूप आनंद होत होता तिथे बसून, अशा या शिक्षण संस्थेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि माझ्या बोलण्याच्या पुढच्या वाक्याकडे जरा जास्ती नीट लक्ष द्या की मी काय म्हणतोय पुढे, आणि माझ्या सहित इथे बसलेल्या सगळ्यांच्या सहित ज्यांच्यासाठी हे सगळं काही चाललंय, ज्यांचं भवितव्य पण उत्तम व्हावं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याद्वारा महाराष्ट्र आणि देशाचं भवितव्य उत्तम व्हावं हे चाललंय, हे सर्व त्यासाठी चाललंय, ज्यांच्यासाठी चाललंय, अशा माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वसाधारणपणे संवाद सुरू करताना, आता अनेक वर्ष मी पहिल्यांदा दोन मंत्र, त्याला मी मंत्र असाच शब्द वापरतो, खरं म्हणजे मी पहिल्यांदा ते दोन मंत्र सांगतो, पण आज क्रम मी थोडासा बदलणार आहे. आजच्या क्रमामध्ये पहिल्यांदा मी आभार मानणार आहे मीच की मला बोलवलं, त्यामुळे येऊ शकलो मी, मला त्याचा अतिशय आनंद आहे. नुसता आनंद नाही, मी मानतो की हे माझं घरातलंच काम आहे हे सर्व, म्हणून पहिल्यांदा खूप मनापासून मीच आभार व्यक्त करतो. रायगड जिल्ह्याबद्दल तर माझी भावना, हा माझा जिल्हा अशी भावना आहे माझी, की हा माझा जिल्हा. तर आता माझा म्हणजे काय,
30 वर्षांपूर्वी कलेक्टर होतो मी रायगडचा, पण संबंध नुसता कलेक्टर होतो हा नाही आहे. एक जी आपुलकी तयार होते, एक जे जुळले जातो आपण, तर मी केवळ इथे बोलतोय म्हणून नाही, याही पूर्वी महाराष्ट्रभर कुठेही बोलत असलो, विषय प्रशासनाचा चालू असला, तर मी नेहमी आनंदाने सांगतो की IAS अधिकारी म्हणून जे मी विविध पदांवर कामं केली त्यामधलं मला सर्वात आनंद दिलेलं रायगडचा कलेक्टर हे पद होतं. आत्ता मी त्यात वेळ देत नाही की का आनंद, थोडे दोन शब्द मी स्पर्धा परीक्षेंविषयी तुमच्याशी बोलीन, त्यावेळी कदाचित एखादं वाक्य त्या संदर्भात बोलीन, पण माझा पहिला खूप मनापासूनचा मुद्दा या अत्यंत आनंददायक कार्यक्रमामध्ये येण्याची आणि सर्वांशी बोलण्याची जी तुम्ही संधी दिली, फार मनापासून मी म्हणतोय की आभार व्यक्त करतोय. माझे मूळचे दोन मंत्र बाजूला ठेवून आधी बोलण्याचा दुसरा मुद्दा, आता मी संधी घेतो ती म्हणजे प्रशांत ठाकूर यांना किमान आणखी 50 वर्ष आयुष्य मिळावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचा वाढदिवस आहे आणि ऑगस्टमध्ये जन्मलेली माणसं ग्रेट असतात, कारण माझा पण जन्म ऑगस्टमधलाच आहे. पण प्रशांतजींच्या हातून महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवणारी होत राहो, आत्ता होतेच आहे, पुढच्याही काळामध्ये ती आणखी होत राहो असे मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मग आता माझे मूळचे जे दोन मंत्र शब्द मी पुन्हा वापरतोय की मी काय म्हणतोय हे कळून सवरून म्हणत असल्यामुळे मी त्या शब्दांना आता नावच दिलंय की हे मंत्र आहेत, हा नुसता शब्द नाही आहे, मंत्र आहेत. तर माझा पहिला शब्द असतो मग ही आपली भारतीय खूण, आणि एक शब्द नमस्ते. की सर्वांना नमस्ते हा माझा शब्द आहे. मी या एका शब्दाला मंत्र का म्हणतोय, कारण या एका शब्दामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड भरलेलं आहे. एकटा नमस्ते हा शब्द म्हणजे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य, तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, इतकं सगळं त्या एका शब्दात येतं. आणि मग आपण जेव्हा म्हणतो की माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, याचा आपल्या आत्ताच्या आणि मी तुमच्याशी बोलायचं आहे त्या विषयाला धरूनसुद्धा अर्थ किती मोठा आहे पहा. कारण माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे या वाक्याच्याही मुळाशी आहे की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. हा मुद्दा मित्र हो विसरू नको यात, की करिअरच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचा आहे की मी आयुष्यामध्ये मी पुढे काय करणार, ज्यासाठी तळमळीने हा मेळावा आपण आणि हे सत्र योजलंय त्याच्याशी महत्त्वाचा आहे. कारण आपल्या प्रत्येकामध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलंय, पण आपण ते ओळखलं पाहिजे. आहे आपल्यामध्ये तुकोबारायांचा जो अभंग आहे, तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी, की अरे जीवनामध्ये आनंद यश सुख समाधान मिळवण्याचं जे सगळं आहे ते तुझ्यातच आहे, पण ते तुझ्याकडे आहे हे तू विसरलायस ते फक्त ओळख. त्याला म्हणायचं ते ईश्वरी चैतन्य. म्हणून या एका शब्दाला मी मंत्र म्हटलंय नमस्ते. मी ज्याला दुसरा मंत्र म्हणलंय
त्याचा सुद्धा करिअर करता प्रचंड मोठा अर्थ आहे. किती मोठा अर्थ आहे तर एका बाजूला मलाच दुःख आहे की आत्ता मला पोचायला उशीर झाला. खूप मनापासून मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. उशीर होण्यामुळे थोडं संयोजनामध्येही काही जाणीव आहे मला की अडचणी येऊ शकतात, आणि मला आणि मला खात्री आहे की संयोजकांनाही पूर्ण जाणीव आहे की मुलंसुद्धा खूप वेळपासून बसली आहेत एका जागी. खेद आहे मला त्याचा. एक शिस्त पाळायला मी जे वेळच्यावेळी निघालो ते म्हणजे निघायला पाहिजे पुण्याहून ते निघालो होतो. दोन ठिकाणी माझी गाडी अर्धा अर्धा तास एकाच जागी थांबलेली होती. हा खालापूरचा टोलनाका आणि आपण जिथे हायवे सोडून एक्सप्रेसवे सोडून वळतो डावीकडे, ह्या दोन ठिकाणी माझा एकेका जागी अर्धा तास गेला. दिलगिरी व्यक्त करतोय मी काय मुद्द्याला धरून की एक क्षणभर कल्पना करा की मला पोचायला झालेल्या उशिरामुळे बुवा काही पुढचं ठरलंय, आणि म्हणून मला जर संयोजकांमधले कोणी म्हणले असते की आता साहेब तुमचं बोलणं 5 मिनिटात उरका की आता हे सगळं झाल्यामुळे 5 मिनिटं आहेत, तर मी तुम्हाला आता बोलणारे तो एकच मुद्दा सांगितला असता असं सांगायला सांगतोय की तो दुसरा मंत्र असं मी ज्याला म्हणतोय तो किती महत्त्वाचा आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे, व्यक्तिमत्वाच्या विकासाशी संबंधित आहे, तो आपल्या करिअरशी संबंधित आहे. काय करायचं, कोणतं करिअर करायचं, त्यामध्ये कोणती उंची गाठायची आणि असं करत कोणतं जीवन जगायचं याच्याशी संबंधित आहे. माझं नम्रपणे म्हणणं आहे की जे बोलतोय ते पूर्ण अर्थ समजून बोलतोय. मी याला नम्रपणे का म्हणतो, कारण येत असलेला मुद्दा फार मोठा आहे. मोठा आहे तो मुद्दा. मी हे सांगून झालं की इतका मोठा आहे की जर बोलायला 3 मिनिटं असती तर मी फक्त हा एक मुद्दा सांगून म्हणालो असतो की आता आजचाही उरलेला दिवस, संध्याकाळ, रात्र, उद्याचा दिवस, पुढचा महिना, पुढचं वर्ष, पुढचं आयुष्य या मुद्द्यावर विचार करा, आणि त्यातून जी तुम्हाला जीवनाला दिशा सापडेल ती पहा, बघा आपल्या आयुष्याचं कल्याण होतं का नाही. इतका मोठा मुद्दा आहे, इतका मोठा मुद्दा आहे तो. आणि म्हणून मी नम्रतेने म्हणतोय की जे म्हणतोय ते कळून सवरून बोलतोय. तर मित्र हो, माझा तो दुसरा मंत्र असं मी ज्याला नाव दिलंय, मंत्र म्हणजे त्यामध्ये एक शक्ती आहे, एक शक्ती आहे, तर माझा तो मंत्र आहे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हा मंत्र नुसतं भाषण नाही करतोय मी काहीतरी बोलायचं म्हणून, तर मुळात अंतःकरणामध्ये मुळी सर्वांच्या बद्दल शुभेच्छा. आणि शुभेच्छा म्हणजे काय, तर तुमचा माझा हा जो भारत देश आहे आणि ज्या भारत देशासाठी आपल्याला आपल्या परीने आपल्या जीवनात काम करायचंय, तो काय आहे भारत देश, काय आहे भारतीय संस्कृती, असं जर मला कोणी विचारलं तर एक ओळीचं त्याचं उत्तर आहे की ज्याची प्रार्थना आहे सर्व विश्वाचं कल्याण होवो, अशी प्रार्थना करणारी आणि विश्वाला ही प्रार्थना शिकवणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. मग ती प्रार्थना संस्कृतमध्ये असेल तर शब्द येतात सर्वेत्र सुखिन संतु. की काय प्रार्थना आहे की सर्वजण सुखी होवोत, दुःख रहित होवोत, आरोग्यपूर्ण होवोत, ही प्रार्थना आहे. तीच आपल्याला प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी शिकवली
मग ते शब्द येतात भवतु सब्ब मंगलम, अर्थ तोच आहे, भवतु सब्ब मंगलम, की सर्वांचं मंगल कल्याण होवो. मला भारतभर प्रवास करण्याची संधी मिळते, हे राष्ट्र एक आहे, त्यामध्ये विविधता आहे, त्या विविधतेचं स्वागत आहे, कारण ती विविधता बाहेरची आहे, आतून आहे, ते आपण सर्व एक आहोत आणि असे हजारो वर्ष एक आहोत. तेव्हा या भारतातल्या सुद्धा ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत आपल्याच आहेत, आपण आत्ता मराठीत बोलतो पण सगळ्या भाषा आपल्याच आहेत. मला हे माहिती आहे की हीच प्रार्थना भारतातल्या सर्व भाषांमध्ये आहे त्या त्या पद्धतीची, की सर्वांचं कल्याण होवो. हे मी तुम्हाला जे म्हणतोय हे काहीतरी एक नुसतं एक भाषण सुरू करायचं आणि ते करताना संयोजकांचे आभार मानायचे, प्रशांतजींना शुभेच्छा द्यायच्या, केवळ या अर्थाने म्हणतोय का, तर मी म्हणालो मित्र हो तुम्हाला की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा याला मी जे मंत्र म्हणतोय, कारण या मंत्राचाही संबंध करिअरशी आहे, आपल्या करिअरशी आहे. कारण एक ओळीचा सारांश आहे की आपल्या करिअरला, आपल्या जीवनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला आकार जो येणार तो त्यामागे आपला संकल्प काय त्यावरून येणार आकार. आपला जर जीवनाविषयी संकल्प असेल की काय मला चार बुकं शिकायची आहेत, अमुक पदवी घ्यायची आहे, मग अमुक नोकरी मिळवायची आहे, मग चार पैसे कमवायचे आहेत, मग लग्न व्हायचं आहे, मग मुलं बाळं व्हायची आहेत, मग त्या मुलाबाळांचं करायचं आहे आणि एक दिवशी जायचं आहे. तुकोबारायांच्या अभंगामध्ये या अशा जीवनाचं वर्णन आहे की कसा जगला, तर तुकोबाराय म्हणतात जन्माला आला नि हेला घालून मेला, हेला म्हणजे येरझाऱ्या, की कसा जगला, आला जन्माला आला, आयुष्याच्या त्या त्या टप्प्याला जे करायचं की बुवा वयाच्या 6व्या वर्षी शाळेत जाऊ, 16व्या वर्षी 10वी होऊ, 18व्या वर्षी 12वी होऊ, त्यातलं सायन्स असेल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स असेल तर अनुक्रमे नीट किंवा CET देऊ, पेपर फुटले नाही म्हणजे मिळवली, मग डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ, मग नोकरी करू, पैसे कमवू, लग्न करू, मुलंबाळं होतील, मुलंबाळांचं सगळं करण्यामध्ये छाती फुटेपर्यंत पळायचं आहे, हा जर जगण्यामागचा संकल्प असेल तरी शुभेच्छा आहेत पण जीवनाला आकार पण तसाच येणार आहे. की आपल्या करिअर आपल्या व्यक्तिमत्वामागे आपला संकल्प काय. मी म्हणणार आहे आज हा मेळावा आणि यातून काही एक जरी मुद्दा मनात पक्का ठेवायचा असेल तर मित्र हो मी तुम्हाला म्हणणार आहे सर्वांना की तो मुळातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं जीवन, त्या जीवनातलं माझं करिअर यामागचा माझा संकल्प काय. तर तुमच्या जीवनाला आकार त्या संकल्पामुळे येणार आहे आणि मी करिअर गायडन्स करता सुद्धा मी सुचवतोय की संकल्प हवा, विश्वाचं कल्याण होवो, सर्वांचं भलं होवो आणि ते करण्यात हा माझा खारीचा वाटा. आणि कोणी म्हणेल खारीचा वाटा, काम जेवढं जास्ती कराल समाजाची, लोकांची, देशाची निस्वार्थ भावनेनी जेवढी जास्ती सेवा कराल तेवढा या संकल्पातला तुमचा वाटा सिंहाचा होत जाईल, तो खारीपासून ते सिंहापर्यंतचा वाटा. पण जगण्यामागचा संकल्प काय, तर सर्वांचं कल्याण हो. आपण प्रत्येकजण माणूस आहोत आणि हे बरोबर आहे
की माणूस आहोत या नात्याने आपल्याला प्रत्येकाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. तसं सन्मानाने जगण्यासाठी एका प्रामाणिक मार्गाने चांगले पैसेसुद्धा मिळवता आले पाहिजेत आणि जरूर सर्वांचं छान घर झालं पाहिजे, घरामध्ये छान फर्निचर पाहिजे, दाराशी गाडी पाहिजे, उद्या होणाऱ्या मुलाबाळांचं शिक्षण आरोग्य सगळ्याच्या व्यवस्था उत्तम पाहिजेत, यात काही शंकाच नाही. ते करण्यासाठी आपल्या जीवनात आपण जे करायचं म्हणू करिअर, त्या करिअर मागचा सुद्धा जर मुख्य संकल्प हा असेल की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, म्हणजे काय की सर्वांचं कल्याण होवो, सर्वांचं भलं होवो, आणि हे असं सर्वांचं भलं होण्यामध्ये हा माझा छोटासा वाटा की मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, वकील झालो, पत्रकार झालो, राजकीय नेता झालो, समाजसेवक झालो, शिक्षण संस्थांची उभारणी करणारा झालो, हे विश्वाचं कल्याण होण्यातला हा माझा खारीचा वाटा. तुमच्या जीवनाला आकार, तुमचा त्या जीवनामागे संकल्प काय यावरून येणार आहे. आणि करिअर गायडन्स करता सुद्धा मला सुचवायचं आहे की आपल्या जीवनामागचा संकल्प असावा भारत मातेची सेवा. करिअर करायचंच आहे, वेगवेगळी पुस्तकं शिकून डिग्र्या मिळवायच्याच आहेत, आणि पुढे काय, काही नोकरी करतील, काही आपला व्यवसाय सुरू करतील की जे आवश्यक आहे, पण त्या सगळ्यामधनं होणारी भारत मातेची सेवा. मला म्हणायचं आहे की आज जे तुमच्याशी बोलायची मला संधी मिळाली आणि थोड्या वेळामध्ये ते बोलणं पूर्ण करून आपण प्रत्येकजण आपापलं काम आपापलं जीवन जगायला जाऊ, ते जाताना हे एवढं एक जर हृदयात घेऊन निघालात, माझं वाक्य काळजीपूर्वक ऐका, की हा संकल्प जर हृदयात घेऊन निघालात तर तुमच्या जीवनाचं 100% भलं होणारच आहे, होणार आहे. तुमचं करिअर पण चांगलं होणार आहे, तुमचं जीवन पण चांगलं होणार आहे. त्यामागचा संकल्प काय आणि तुमच्या जीवनात प्रकाश उजळणार तो त्या संकल्पाचा प्रकाश असणार आहे. तेव्हा जर संकल्प असेल की ओके एखादी डिग्री मिळवून पुढे नोकरी मिळवायची, पुढे विवाह करायचा, तरी शुभेच्छा आहेत, पण मग जीवनाला आकार त्या संकल्पानुसार येणार आहे. पण संकल्प जर असेल की जे क्षेत्र मी निवडीन त्याद्वारे मी देशाची सेवा करणार आहे, माझं व्यक्तिमत्व, माझं जीवन, मी मिळवलेली डिग्री आणि पुढे जीवनामध्ये जे काही करीन ते माझं माध्यम आहे, ते माझं साधन आहे, पण त्याद्वारे मी देशाची आणि देश म्हणजे लोक यांची सेवा, म्हणजे भारत मातेची सेवा, तर हा संकल्प तुमचं आयुष्य उजळून निघेल. तुम्हाला मी आत्तासुद्धा जे बोलून झालं आता त्यामध्ये लपलेले एक दोन मुद्दे लक्षात आणून देतो. आणखीन हे जे मी बोललो की तुम्ही जीवन आणि करिअरविषयी संकल्प काय सोडणार यावरून तुमच्या जीवनाची दिशा ठरणार, तुमच्या जीवनामध्ये प्रकाश उजळणार का हे ठरणार. मग यामध्ये लपलेले काय काय आहेत मुद्दे, तर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्व करिअर चांगली आहेत आणि सर्व करिअर समान आहेत, समान आहेत. त्यामध्ये अशी काही उच्च नीचता आणि अशी जणू शिडी आहे आणि एक उतरंड इंग्लिश शब्द येतो हायरार्की अजिबात नाही आहे. सर्व करिअर चांगली आहेत, याच वाक्याचं दुसरं रूप आहे की ते करिअर चांगलं किंवा वाईट नसतं, ते करिअर करायला
जे गुण लागतात ते जर तुमच्याकडे असले तर तुमच्याकरता ते करिअर चांगले। म्हणजे आपलं प्रत्येकाचं काम आहे की आपल्या व्यक्तिमत्वात काय गुण आहेत, गुण म्हणजे मार्क नाही, गुण म्हणजे क्वालिटीज या अर्थाने, की आपला स्वभाव काय आहे, आपला सहज ओढा कशाकडे आहे, आपल्या मनाला आपल्या बुद्धीला सहजपणाने कोणते विषय समजतात त्याला जुळलेलं करिअर तुमच्याकरता चांगलं करिअर आहे। तेव्हा मी बोलत असलेला मोठा मुद्दा आहे की सर्व करिअर चांगलीच आहेत, पण प्रत्येकाने आपला स्वभाव, आपला कल, आपल्या व्यक्तिमत्वाचा सहज ओढा कोणत्या क्षेत्राकडे ते ओळखून क्षेत्र निवडलं पाहिजे। आणि मग खरं आव्हान, मी तर त्याला नाव दिलं आहे तपश्चर्या, की करण्याची खरी तपश्चर्या काय आहे, तर आपला स्वभाव ओळखून आपण जे क्षेत्र निवडू म्हणजे करिअर, म्हणजे करिअर, तर त्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे। या दोन शब्दांमध्ये सगळा सारांश आला, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ। की जीवनाचं जे माझं कामाचं क्षेत्र मी निवडलं आहे, तर मी त्या माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये पाहिजे उत्तम आणि प्रतिभावंत, की मी त्या क्षेत्रामध्ये काहीतरी थर्ड रेट आहे, टाकाऊ आहे, मी माझ्या कामाच्या त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे म्हणजे पाट्या टाकतो आहे, हां, तर करिअर चांगलं होणार नाही। पण जे करिअर निवडाल त्यामध्ये जर तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत असाल तर तुमचं करिअर पण चांगलं होणार, तुमचं जीवन पण चांगलं होणार। आणि मला कळलेली आता मीही देशभक्तीची व्याख्या करतो, की माझी देशभक्तीची व्याख्या काय आहे, स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती आहे। देशभक्ती म्हणजे काहीतरी फक्त सैन्यात दाखल झाला तर सैन्यात दाखल झाला ही देशभक्ती आहे, पण फक्त सैन्यात दाखल झाला म्हणजे देशभक्ती आहे असं नाही आहे। तर मी माझं कामाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का, मग ते क्षेत्र कोणी म्हणेल डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला, आणि मी म्हणलो तसं कोणी वकील, पत्रकार, उद्योजक, राजकीय नेता, समाजसेवक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, लेखक झाला, कवी झाला, कोणी नृत्यामध्ये करिअर केलं, कोणी पेंटिंगमध्ये करिअर केलं। आपला परवलीचा शब्द आहे की माझ्या त्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का, याला मी नाव देतोय तपश्चर्या। अर्थातच आता ती तपश्चर्या करत असताना बदलता काळ पण समजून घ्यावा लागतो। उदाहरणार्थ कमी वेळ असल्यामुळे मी मोठे दोन मुद्दे तुम्हाला सांगून निरोप घेणार आहे आता। एक मोठा मुद्दा आहे की आपल्या या पनवेल सहित रायगड जिल्हा, कोकण, महाराष्ट्र राज्य, भारत देश, सगळी पृथ्वी, त्यावरची सगळी माणसं यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत, आत्ता होत आहेत। हा काळ आहे की प्रचंड मोठे बदल होत आहेत, आणि पुढची 6 वर्ष म्हणजे 2030 हे प्रचंड मोठे बदल होणारच आहेत। 6 वर्ष म्हणजे समोर बसलेली मुलं मुली मुख्यतः आपापली पदवी घेतील, पूर्ण करतील आणि जीवनामध्ये पाऊल टाकतील, तो हा काळ आहे।
तर या 6 वर्षांमध्ये होत असलेला सर्वात प्रचंड मोठा बदल याचं नाव आहे AI, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स। हे विज्ञानातलं जे क्षेत्र येत चाललं आहे यांनी आपल्या प्रत्येकाच्या करिअरवर प्रचंड मोठे परिणाम होणार आहेत। मी वेळ कमी असल्यामुळे तो प्रचंड मोठा एकच मुद्दा तुम्हाला एका ओळीत सांगतो, पण ती ओळ काळजीपूर्वक ऐका। आत्ता तुम्ही मुख्यतः मुलं मुली ऐकत असताना कुठल्या तरी कॉलेज त्यातली डिग्री आणि ते पुढच्या 2, 3, 5 वर्षांमध्ये घेत असाल, आणि कदाचित तुम्ही पण विशेषतः आईवडील मंडळीसुद्धा विचार करत असतील की माझा मुलगा पुढे काय करेल, माझी मुलगी पुढे काय करेल। हां, वाक्य नीट ऐकून ठेवा। तुमच्याशी आत्ता बोलताना जो मी समोर उभा आहे, आत्ता जे वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत, जॉब, हां, येत्या 6 वर्षात त्यातली 65% रोजगार असणारच नाहीत। ते टेक्नॉलॉजी खाऊन टाकणार आहे AI, की ते जे रोजगाराचे प्रकार आहेत तिकडं माणसाची गरजच नाही आहे। टेक्नॉलॉजी जास्ती स्वस्त, जास्ती विश्वासार्ह, जास्ती परफेक्ट काम करणारी। आत्ताची 65% जॉब्स येत्या 6 वर्षांमध्ये असणार नाहीत, पण या उलट त्या AI मुळेच नव्या प्रकारची जॉब्स निर्माण पण होणार आहेत। ती येत्या 5-6 वर्षांमध्ये 65% जॉब्स निर्माण पण होणार आहेत, पण ते कोणते आहेत ते आत्ता नाही आहे अस्तित्वामध्ये। आणि म्हणजे येत्या 6 वर्षांमध्ये AI किंवा तंत्रज्ञानावर आधारित जे नव्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील, हां, मग ते करता येण्याची क्षमता लागणार ना आपल्यामध्ये। ती नुसती डिग्रीनी नाही येणार, हा बदलता काळ ओळखून ते कसं करायचं याचं सुद्धा मी परत म्हणतोय की वेळेअभावी तुम्हाला मी एकच उदाहरण बोलतो। कमी अधिक फरकाने मला वाटतं की त्या उदाहरणाचा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संबंध आहे। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल, नसेल तर आज घरी गेल्यावर आपापल्या आईवडिलांशी पण बोला तुम्ही, की बुवा समोर मॅच पाहतोत एखादी, काहीतरी TV वर कार्यक्रम पाहतोत, आणि एखादा काहीतरी पदार्थ खायची इच्छा निर्माण झाली म्हणून आपल्या मोबाईलवरनं फक्त कमांड देऊन पुढच्या 30 मिनिटांमध्ये घरामध्ये पिझ्झा किंवा बर्गर किंवा तुम्हाला जे हवं असेल ते घरपोच दाखल होतं। हां, आईवडिलांशी जरा बोला की हे जे होम डिलिव्हरी, स्विगी, झोमॅटो वगैरे, हे 5-7 वर्षांपूर्वीपर्यंत होतं का? हे नव्हतंच। मग हे नवा प्रकार आला। मग लक्षात ठेवा की भारतभर आणि जगभर लक्षावधी तरुण मुलामुलींच्या करता हे होम डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असं जॉब तयार झालं ना, ते नवा आहे प्रकार, तो जॉबचा नवा प्रकार आहे। बरं, हेच उदाहरण मी का बोलतोय, कारण की हे जॉब येत्या 6 वर्षामध्ये जाणार आहे। ज्याची मी उदाहरणं सांगतोय त्यातलं हे एक उदाहरण आहे की ते जाणार आहे, कारण आता तुम्हाला जी ऑर्डर द्यायची आहे ती तुमच्या मोबाईलवर तुम्ही देणार। हां, आवश्यक त्या वेळामध्ये ड्रोन आणून माल पोचता करणार। आता तो डिलिव्हरी बॉय किंवा गर्ल एक्झिक्युटिव्ह नाही आहे, आता तो तुमच्या डिजिटल जे आहे त्याच्या आधारे तुम्ही जिथे बसलेले आहात ड्रोन आणून तुम्हाला तिथे देणार आहे। म्हणजे हे जॉब जाणार आहे, पण मग ते ड्रोन ऑपरेट करता येणे ही नवी जॉब्स तयार होणार आहेत, की जो कोणी कंट्रोल रूममध्ये बसलेला असेल ऑर्डर्स घेणार, संबंधित रेस्टॉरंटला ती जाणार, पॅकेजिंग होणार, ते नीट करून तो ड्रोन ते उचलणार, त्या ड्रोनला जी कमांड द्यायची आहे आणि त्या ड्रोननी जे नीट पोचतं, हे नव्या प्रकारचं जॉब आहे। असे लक्षावधी बदल
होणार आहेत, होऊ घातले आहेत आणि आपण स्वतःला त्यासाठी घडवलं, प्रशिक्षण दिलं तर आपलं पण करिअर मग उत्तम होणार आहे. तेव्हा आपल्या जीवनामागे संकल्प काय याने जीवनाची दिशा ठरणार. हा जसा एक फार मोठा मुद्दा मी तुम्हाला म्हणालो, तसा दुसरा मोठा मुद्दा मग म्हणालो आहे. मी त्याला नाव दिले त्रिसूत्री, असंच नाव दिले. झाली आहे सांगून माझी, आत्ता समारोप करताना मी आठवण करून देतो आहे फक्त की त्रिसूत्री, तीन सूत्र आहेत. स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. आणि शेवटचे दोन शब्द मग मी त्यातलं एक क्षेत्र की ज्याला 6 वर्ष काय, 60 आणि पुढची 600 वर्ष पण त्याला मरण नाही, त्या क्षेत्राबद्दल तुमच्याशी 2 मिनटं बोलून मग मी निरोप घेतो. मी जे म्हणालो की या क्षेत्राला 6 वर्ष, 60 वर्ष, 600 वर्ष मरण नाही, म्हणजे ते क्षेत्र आहे आणि असणार, त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करण्याचं करिअर. की हे जे क्षेत्र आहे, टेक्नॉलॉजी बदलेल, शिक्षण पद्धतीत त्यामुळे आवश्यक ते बदल यावे लागतील, पण सरकारी यंत्रणेसहित वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये उत्तम गुणवत्तेच्या माणसांची निवड करायची हे काम कायम असणार. आणि अशी उत्तम माणसांची निवड करायची याला म्हणायचं स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र. तर मला त्याचाही आनंद वाटत होता तिथे बसून ऐकताना की आपल्या संस्थेनी, या महाविद्यालयानी चिंतामणराव देशमुखांचं नाव देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचाही सगळा उपक्रम चालवलेला आहे. मी हे सांगायची संधी घेतो की त्या उपक्रमामध्ये एक व्यक्ती म्हणून मी आणि माझ्या परीने जमणारं जे काम आहे चाणक्य मंडल, त्याचा तुम्हाला जो सहभाग हवा आहे तो इथूनही पुढे सर्व काळ 100% कायम मिळत राहील. आणि तोही आता टेक्नॉलॉजीनी पण अनेक व्यवस्था केलेल्या आहेत, त्याच्या आधारे मला आनंद पण असेल आणि मी तर म्हणेन मी हे माझं कर्तव्य पण मानतो. मी मित्रहो तुम्हाला एवढं सांगून थांबतो की त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला ज्यांचं नाव दिलं आहे चिंतामणराव देशमुख, हां, चिंतामणराव देशमुखांचा जरा अभ्यास करा. आपलाच जिल्हा रोह्याचे आणि भारतच काय, जगाचा आदर्श अधिकारी कसा पाहिजे, त्याचा उत्तुंग आणि सर्वात उत्तम आदर्श म्हणजे चिंतामणराव देशमुख. तेव्हा स्पर्धा परीक्षांद्वारा सुद्धा जे तयारी करतील अशा सर्व मुलामुलींनी चिंतामणराव देशमुखांसारखं व्हायचं असं मनामध्ये बाळगा. त्यासाठी आणि कायम सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. प्रशांतजींप्रतीसुद्धा पुन्हा एकदा त्या शुभेच्छा व्यक्त करतो, पुन्हा एकदा सर्वांचेच मनापासून आभारही व्यक्त करतो आणि आपला सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद सर. टाळ्यांचा गजर सांगतोय की आपले विचार हे आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेत. सर, आपल्या संबोधनात आपण त्रिसूत्रीत सांगितले की स्वतःला ओळखा, ओळखल्यानंतर आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम आणि प्रतिभावंत बना. हा विचार उराशी बाळगून नक्कीच आमचे इथले विद्यार्थी हे त्यांच्या ध्येयाप्रती मार्गक्रमण करतील. यानंतर सरांच्या प्रेरक विचारानंतर जर आपल्यामधल्या कोणाला सरांशी संवाद साधायचा असेल किंवा काही शंका असतील तर व्यासपीठ खुले, अगदी आपण 1 ते 2 प्रश्न घेणार आहोत. ओके, ठीक आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोतच. यासाठी मी आपल्या संस्थेचे चेअरमन सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमसमयी अध्यक्षीय भाषण करावं. आपला सर्वांचे आवडते
लाडके कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं 5 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आहे, पण जवळजवळ आठवडाभर विविध प्रकारचे असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते आपण आयोजित केलेले आहेत, आणि त्यामधलाच एक भाग म्हणून आपल्या चांगुकाना ठाकूर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स यांच्यामार्फत हा आपण एक छान सुंदर आपल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण आयोजित केला, आणि या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आपण आता सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण ह्या केंद्राचं आपण इथं आयोजन केलेलं आहे, आणि त्यांच्यामार्फत आपण करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम माननीय अविनाशजी धर्माधिकारी साहेब यांच्या भाषण आपण इथे ठेवलं, आणि त्याच्यामधला अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम भरगच्च विद्यार्थी संख्येच्यामध्ये साजरा होत आहे. या कार्यक्रमाकरता ते प्रमुख पाहुणे म्हणून आले, आपल्याला त्यांनी भाषण दिलं, त्यांच्याबरोबर संस्थेचे सर्व आपले पदाधिकारी इथे हजर आहेत, अध्यक्ष, व्हाईस चेअरमन, मी चेअरमन म्हणून आहेच, सर्व संचालक आणि प्रशांत ठाकूर यांचे सर्व सहकारी, ह्या पनवेल परिसरातील सर्व सोशल सर्व्हिसमध्ये काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व मित्रांनो, हा आता इथं विशेष करून आम्ही 11th आणि 12th 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना इथं आमंत्रित केलं होतं. आता 11वी 12वीचे विद्यार्थी आलेत, साधारणतः यांचा वयोगट 16 ते 18 19 असेल, म्हणजे आपल्याला एक सर्वसाधारणतः याच्यातून आमची कल्पना अशी आहे की विद्यार्थ्याला आता पुढं काय करायचं अशा दृष्टीनं त्यांना करिअरचं मार्गदर्शन हवं असतं, आणि ते आता आपल्याला साहेबांनी सांगितलं. तुम्हाला ऐकायला येते का रे? तिकडे ऐकायला येते का? ऐकायला येते का? तुमचं शेजारचं ऐकायला येते का? इकडचं स्टेजवरचं ऐकायला येतं आहे, स्टेजवरचं येतं आहे ना. साहेबांनी आपल्याला त्रिसूत्री सांगितली, साहेबांनी आपल्याला काय सांगितले? त्रिसूत्री सांगितली, 3 मंत्र दिलेत. कुणाकुणाला ते 3 मंत्र लक्षात आहेत? हातवरती करा. काही नाही ना, समजले का मंत्र की नाही? पहिलं शब्द काय वापरला, दुसरं काय वापरलं, सगळं समजलं, पण तुम्ही त्याला इतकं अजून महत्त्व माहिती असून पण आपण देत नाही. नमस्ते शब्दापासून त्यांनी सुरुवात केली, केली ना. बघा, नमस्ते आपण रोज म्हणतो, भेटला माणूस को नमस्ते म्हणतो, पण त्यातला इतका मोठा अर्थ आपण कधी जाणून घेतला आहे का? ते आत्ता इथं त्यांनी मात्र तो इतक्या छान सुंदर शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलं की बघा त्यातली भावना किती आहे, किती मोठं अर्थ आहे. सर्वात मोठं काम जे न होणारं काम असेल ते काम आपण गेलो ना, नमस्कार नमस्ते असं म्हटलं ना, तर अर्धं झालेलं असतं. काय झालेलं असतं? कारण तुम्ही जे उभे राहताय, ज्या पद्धतीनं वागताय, बोलताय, त्यामध्ये ती ताकद असते, ती त्यांनी समजावून सांगितली आपल्याला. आता ही घरी घेऊन जायची आहे ताकद. त्यांनी सांगितलेलं सर्व त्यांचं भाषण जे आहे ना, ते भाषण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, कारण आपल्याला आयुष्य घडवायचं आहे. आपण सर्व काय करतो आहे? आयुष्य घडवायला लागलो आहे. माझं आयुष्य असं असलं, मी असं होणार आहे, मी तसं होणार आहे. साहेबांनी की साध्या भाषेत सांगितलं, मूळ उद्देश तुमचा काय पाहिजे आहे? हा देश चांगला सुंदर मोठा देश व्हायला पाहिजे. मी या देशातला एक आदर्श नागरिक होणार आहे, मी देशासाठी काम करणार आहे, आणि देशासाठी काम करता माझं जीवन सांभाळून सांभाळून, रामदासांचं वाक्य आहे ना, आधी संसार करावा नेटका. त्यांनी सांगितलं प्रत्येक तुम्ही लग्न करणार आहात, मोठे होणार आहात, नोकऱ्या घेणार आहात, पण या सगळ्या करताना आपल्या देशाला विसरू नका, देशाचा उत्कृष्ट विसरू नका, आणि ती त्यांनी जी मूल्य जी आहेत हे आपण घेऊन घरी जायचं आहे. मला खात्री आहे भावी काळामध्ये पुढच्या काळात हे सायन्स किती पुढं जाणार आहेत, नोकऱ्या कशा बदलणार आहेत. प्रत्येकाला आपल्या नोकरीची चिंता आहे, उद्योगाची चिंता आहे, पुढं जाऊन मी कोणतरी फार मोठा व्हायला पाहिजे असं वाटतं आहे,
देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आपण आपल्या क्षेत्रातलं व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता साहेबांनी दिले त्रिसूत्री तीन मंत्र जे आहेत ते आपण ध्यानात ठेवून जाऊया. मला खात्री आहे की तुमचं जीवन घडवण्याकरता हे नक्कीच उपयोगी पडेल. आणि तशा इतकं सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो आहे. आजच्या या विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या डॉक्टर सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर जे एम पावरासर यांना विनंती करतो. नमस्कार. पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करिअर मार्गदर्शन सत्रात व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. या मार्गदर्शन सत्रात आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय श्री अविनाश धर्माधिकारी साहेब, माजी IAS आणि संस्थापक चाणक्य मंडळ परिवार पुणे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल मी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पनवेल ऑटोनॉमसच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. सर सर आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी म्हणून आपल्या उत्तरदायित्वाचे सर्वार्थाने निर्वहन केलेच. याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास बळकट करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिलेत व चाणक्य मंडळ परिवाराच्या माध्यमातून हजारो युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रदान करून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देत आहात. म्हणूनच आपले संबोधन आणि संवाद आमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. सर असंच पुढेही तुमचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभेल अशी आशा व्यक्त करतो. सर आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन आदरणीय लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब, माजी खासदार यांनी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. तसेच आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे आदरणीय श्री YT देशमुख साहेब, अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेब आणि सचिव आदरणीय गर्दे सर, आदरणीय परेश ठाकूर साहेब, आदरणीय श्री अनिल भगत साहेब, आदरणीय अविनाश कोळी साहेब उपस्थित राहिल्याबद्दल कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर SK पाटील सर यांचेही विशेष आभार. त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, त्यांचेही आभार. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार. तसेच पत्रकार बंधूचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.